मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचं अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या बजेटकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आहे. या बजेटकडे देशातल्या सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे. काही वेगळ्या घोषणा होत आहेत का सर्वसामान्यांसाठी? निर्मला सीतारामन येणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय नेमक्या वेगळ्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.